नमस्कार मित्र मैत्रिणींनो, बाई पण स्त्रीचं आयुष्य निसर्गासारखं आहे. तिच्या शरीरातील ऋतूप्रमाणे बदल होतो, तीही बदलत असते. तिला मिळालेल्या लवचिकतेचं वरदान तिला सहज परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत करतं. नदी आहे ती रस्ता शोधत पुढं जाणार. माझं लग्न झालं तेव्हा इतर स्त्रियांसारखं मलाही वाटलं की माझा नवीन जन्म झाला आहे. घर वेगळं, दिनक्रम वेगळा, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी पण हळूहळू बदलल्या आणि आवडते पदार्थ विस्मरणात गेले आणि इथले आवडते झाले. पुढे लेकीच्या जन्मानंतर स्वतःचा वेगळा विचार करूनच विसरले. आज मागे वळून पाहिलं तर माझ्या जगण्याचा अर्थ बदलत गेला असं वाटतं. हा एक प्रवास वाटतो मला स्त्रीपणाचा, आणि म्हणूनच प्रवासाचा आनंद कसा घ्यायचा यासाठी एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे तुम्ही वर्तमानात राहा. आज आत्ता जिथे आहेत, जशी आहेस त्याचा आनंद घ्या. भविष्याची स्वप्न पहा, ध्येय ठरवा, पण भविष्यातच रेंगाळून नकास. परत वर्तमान काळात या. तुला सगळं मिळेल, फक्त सगळं एकाच वेळी मागू नका. जगण्याचे टप्पे ओळखता आले आणि आयुष्याच्या पुस्तकातली प्रत्येक प्रकरणं सुट्टी करता आली तर तुझी तब्येत कमी होईल. एक एक प्रकरण सुट्टं करून वाचलं की मग मागच्या पुढच्या प्रकरणातल्या संघर्षाचा पसारा वर्तमानात येत नाही. आज आवरणं सोपं होतं. करिअर, पैसा, मुलं, संसार, कुटुंबासोबत वेळ घालवणारी विश्रांती, मैत्रिणी, छंद, आनंद सगळं एकत्र नाही पकडता येत. ते मात्र एक ना एक दिवस फुलभाकरासारखं आहे. त्यातही एका हाताने पकडायचे आहे ना, दुसऱ्या हाताने तर ओढणी सांभाळावी लागते. म्हणून एकावेळी एका हाती काहीतरी निवडावं लागतं आणि काही सोडूनही द्यावं लागतं. तेव्हा तुम्ही मी काहीही करू शकत नाही, सोडणं हेच महत्त्वाचं असतं. लहानपणी रेल्वेच्या खिडकीतून दिसलेलं आवडलेलं एखादं जमिनीवरचं हिरवं, कारण कितीही मान वळवून एकटक पाहत बसलो तरी ते दृष्टीपलीकडे जातच, दिसेनासं होतंच. तशा काही गोष्टी निसटतात हातून, पण त्याचं दुःख करत बसलो तर येणारं सुंदर निसर्ग दृष्टही पानवलेल्या डोळ्यामुळे दिसत नाही. आपणच मिटलेल्या डोळ्यांमुळे अंधारात सर्व प्रवास. मला तरी एवढं कळते की जगण्याचा अर्थ हा प्रत्येकाला कळला पाहिजे, ज्याची त्याने त्याची स्पेस सांभाळून राहिलं पाहिजे. जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर सगळ्यांची स्वप्न पाहिजे. सगळं मिळेल हे पण सगळं आत्ता एकत्र हवा हा हट्ट धरायचा नाही. हातातल्या क्षणाकडे लक्ष ठेवायचं, सोडताना तो सहज सोडायचा आणि नव्याचं हसत मुखाने स्वागत करायचं. तेव्हा मात्र काहीही कमी पडत नाही. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.